मी बाळासाहेबांचे चिरंजीव आहे तर आम्हाला काय म्हणायचं नाही. शिवसेना प्रमुख आमचं दैवत आहे, आपण त्यांचे चिरंजीव आहात. पण उद्धवजी एक गोष्ट मला आपण सांगा, शिवसेना प्रमुख जिवंत असते तर सोनिया गांधी आणि राष्ट्रवादी सोबत जाऊन तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का? याचं उत्तर पहिल्यांदा तुम्हाला द्यायला लागेल. आणि मग हिंदुत्वाची भाषा तुमच्या तोंडामध्ये आता शोभते का? बाळासाहेब असते तर तुम्हाला मुख्यमंत्री होऊ दिलं असतं का? हे महाराष्ट्राच्या शेंबड्या मुलाला जर प्रश्न विचारला ना तो नाही म्हणून पटकन सांगेल एका मिनिटामध्ये. शिवसेना प्रमुख माननीय बाळासाहेब ठाकरे यांनी सर्वसामान्य कार्यकर्त्याला असामान्य महत्व प्राप्त करून दिलं. अगदी पंचायत समितीपासून लोकसभेच्या अध्यक्षांपर्यंत सगळी पदं इतरांना दिली, स्वतः कधी कुठलं पद घेतलं नव्हतं. पण मुख्यमंत्री बनण्यासाठी शिवसेना प्रमुखांच्या तुमच्या वडिलांच्या विचाराची बेईमानी तुम्ही केली. गद्दार तुम्ही आहात, इतरांकडे गद्दार म्हणून एक बोट टाकवतो तेव्हा शिल्लक घातलेली तीन बोट उद्धवजी आपल्याकडे असतात, याचं भान तुम्ही ठेवायला हवं. तुम्ही चूक केलीत खेळला येऊन, तुम्ही खेळला येऊन चूक केलीत. आणि म्हणून खेळ आम्ही उभं केलं इथं, शिवसेना आम्ही उभी केले, संघर्ष आम्ही केलाय, केसेस आम्ही घेतल्यात, जेल आम्ही भोगलंय, तुम्ही काय केलं? काल तुम्ही एक शब्द